न्यायालयाचे आमिष दाखवित फसवणूक करणाऱ्या संस्था चालकाला 4 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 80,000 रुपयाचा दंड मुख्य न्याय दंडाधिकारी श्रुती शर्मा यांनी सुनावली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील इतर संस्था चालकांचे धावे दणाणले आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात असलेल्या सर्वोदय शिक्षण संस्था लाखनी येथे संस्था चालक रवींद्र कुमार मिश्रा यांनी त्यांच्या गडचिरोली येथील आश्रमशाळेत कारकून पद रिक्त असल्याचे सांगून भंडारा येथील सुनील वडतकर यांच्याकडून 3 लाख रुपये घेऊन त्यांना खोटे नियुक्ती पत्र दिले असून नोकरीवर मात्र रुजू करून घेतले नाही. त्यामुळे वडतकर यांनी दिलेले 3 लाख रुपये परत करण्याची मागणी संस्था चालकाला करून सुद्धा मिश्राम यांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे वडतकर यांनी संस्था चालक मिश्राम यांच्या विरुद्ध भंडारा पोलिसात तक्रार केली. आज भंडारा न्यायालयाने मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती श्रुती शर्मा यांनी फार ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामध्ये फिर्यादी जे होते त्यांचं नाव सुनील वडतकर हे बेरोजगार होते. 2008 मध्ये त्यांना एका शाळेचे संचालक नाव रवी तोताराम मेश्राम यांनी त्यांची आश्रमशाळा मौजाकोरची डिस्ट्रिक्ट गडचिरोली येथे असल्याचे भासवून तिथे कारकुनाची जागा रिकामी आहे आणि त्या कारकुनाच्या जागेवर तुला मी रुजू करून देतो, त्या मोबदल्यात तुम्ही मला 3 लाख रुपये द्यावे अशी त्याला बतावणी केली, त्याला आश्वासन दिले. त्या मोबदल्यात ह्या वडतकर या इस्माने त्याला 3 लाख रुपये दिले. त्याने आरोपींनी त्या मोबदल्यात त्याला 2 अपॉइंटमेंट लेटर्स बोगस बनवून दिले, परंतु त्याला रुजू करून घेतले नाही. त्यानंतर जे अपॉइंटमेंट लेटर्समध्ये ज्या डेट्स आहेत त्या अनुषंगाने हा फिर्यादी त्याच्याकडे बरेचदा चक्रा मारल्या की सर आम्हाला रुजू करून घ्या कारकुनाचा बदाव. तो म्हणाला की मी सचिव आहे या संस्थेचा, त्यामुळे मी केव्हाही तुला रुजू करून घेईन, परंतु त्याने त्याला रुजू करून घेतले नाही. याला लक्षात आलं की याने माझ्यासोबत चिटिंग केली आहे. त्यानंतर यांनी पैशाची परतफेड करण्याची मागणी केली, परंतु त्याने वारंवार टाळाटाळ केली आणि त्याला धमकी दिली की पुन्हा माझ्या घरी पैसे मागायला यायचं नाही. जोपर्यंत मी पुन्हा भरती करत नाही, दुसऱ्याकडनं पैसे घेत नाही, तोपर्यंत मी तुझे पैसे देणार नाही. त्यामुळे फिर्यादीने भंडारा पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली. त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतल्यानंतर स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले आरोपीचे. आरोपी मेश्राम रवी मेश्राम यांनी कबूल केले की हो, मी याच्याकडनं नोकरी लावून देण्याकरता 3 लाख रुपये घेतले, ते 3 लाख रुपये मी पुढील 1 महिन्यामध्ये परत करेन असे त्याने पोलिसांसमक्ष लिहून दिले आणि बयान दिलं. परंतु त्यांनी 1 महिन्यात परत न दिल्यामुळे पोलिसांनी काही कारवाई न केल्यामुळे डायरेक्ट फिर्यादी माझ्याकडे आला. मी भंडारा कोर्टात माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती श्रुती शर्मा यांच्या समक्ष फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीचा निकाल आज माननीय न्यायालयाने दिलाय आणि आरोपीला कलम 420 भादवीच्या अंतर्गत 4 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये फाईन ठोठावलाय. त्याचप्रमाणे 468 बोगस अपॉइंटमेंट लेटर दिल्याबद्दल त्याला 2 वर्षाची शिक्षा आणि 15,000 रुपये फाईन. त्याचप्रमाणे बोगस डॉक्युमेंट हे खरे असल्याचे दर्शवल्यामुळे कलम 471 अन्वये त्याला पुन्हा 1 वर्षाची शिक्षा आणि 15,000 रुपये दंड, असा 81,000 दंड आणि शिक्षा त्याला ठोठवण्यात आली आहे आणि आज त्याला त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी मेश्राम यांनी 1 महिन्यात पैसे परत देण्याचे लिखित आश्वासन दिले, मात्र 2 वर्ष निव्वळ टाळाटाळ करीत राहिल्याने वडतकर यांनी मुख्य दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. सर्व पुरावे तपासल्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी मेश्राम यांना 4 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 80,000 दंड ठोठावला आहे. या निर्णयानंतर लोकांची फसवणूक करणाऱ्या संस्था चालकांची मात्र तारांबळ उडाली आहे. भंडारावरून अभिजित घोरमारेची रिपोर्ट, जीटीपीएल न्यूज 24 साठी.